एकटा नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचे 89 रुग्ण राज्यात दगावले, यातील 58 रुग्ण हे वयोवृद्ध होते। पण बुधवारी एका 34 वर्ष तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे सगळीकडे पुन्हा चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राज्यातील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटची। गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी चिंता व्यक्त केली जाते। बुधवारी एका 34 वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढली। या तरुणाला इतर कसलाही आजार नव्हता, मात्र कोरोनाची लागण होऊन एका तरुण मुलाचा मृत्यू झाल्यानं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली। यामुळे कोरोना संसर्गाच्या आकडेवारीवर नजर टाकणं फार महत्त्वाचं झालंय। कमी लोकसंख्या आणि जास्त क्षेत्रफळ असूनही राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा चिंतेचं कारण मानला जातोय। गेल्या महिन्याच्या तुलनेत हा दर कमी झालाय, असं असलं तरी तो चिंताजनकच आहे। गेल्या महिन्यात 12 असणारा पॉझिटिव्हिटीचा दर आता 8.9% आलाय। महत्त्वाचं म्हणजे हा दर महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त असल्यानं काळजी व्यक्त केली जाते। कमी लोकसंख्या असूनही पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणं हे चांगलं लक्षण नाही असं जाणकार सांगतात। गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.9% आहे तर महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट 8% आहे। विशेष म्हणजे मध्य प्रदेश, यूपी, बिहार, आसाम आणि पंजाबचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वात कमी असल्याचं समोर आलंय। कोरोना रुग्णांच्या चाचणीचा दरही यात महत्त्वाचा असतो। हा दर नेमका या राज्यांमध्ये किती आहे या संदर्भात अधिक माहिती मिळालेली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट केदार परबसह सिद्धेश सावंत, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।